मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण करंट अफेअर्सवर काही प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना WTO चे मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. उत्तर अटलांटिक करार संघटना नॅटोचे सध्या सदस्य देश किती आहेत? 28. कॉर्निवला हा उत्सव कुठे साजरा केला जातो? गोवा. महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते? लावणी. देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे राज्य कोणते? तमिळनाडू. पॅनासोनिक ओपन गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या भारतीय गोल्फरने जिंकले? राहिल गंगजी. कोणत्या देशात 6वे इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियमचे आयोजन करण्यात आले आहे? इराण. मॉन्टे कार्लो मास्टर टेनिस स्पर्धा 2018 पुरुष एकेरीतील जेतेपद कोणी जिंकले? राफेल नदाल. जर्मनीच्या कोणत्या राजकीय पक्षाने प्रथमच महिला नेत्या आंद्रे निहलेग्ज यांची अध्यक्षपदी निवड केली? सोशल डेमोक्रेट्स पार्टी. 100 बिलियन डॉलर शेअर मूल्य असलेली भारतातील पहिली कंपनी कोणती? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. कोणत्या राज्यामधून संरक्षण दलासाठीचा विशेष अधिकार कायदा पूर्णतः मागे घेण्यात आला? मेघालय. कोणत्या महिला क्रिकेटपटूच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांच्या नावाने भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट सुरू केले? झुलन गोस्वामी. बमिरगम राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या खेळाला वगळण्यात आले? नेमबाजी. 29व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा विषय काय आहे? सडक सुरक्षा जीवन रक्षक. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची शपथ दिली. उच्च न्यायपालिकेत थेट समावेश होणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला वकील ठरले आहेत. बहरीन ग्रँड प्रिक्स 2018 Formula 1 चॅम्पियनशिप कोणी जिंकली? सॅबिटिन केटल. हिना सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी. निपाह हा जुनोटिक पॅरामायुक्सो व्हायरस आहे, हा कुठे विकसित झाला आहे? वटवाघूळ. कोणत्या देशाबरोबर अमेरिकेला सर्वाधिक व्यापार तूट सहन करावी लागली? चीन. इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2018 पुरुष एकेरीतील विजेतेपद कोणी जिंकले? राफेल नदाल. निपाह जागतिक संपत्ती अहवालानुसार सर्वाधिक श्रीमंत देशाच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे? 6व्या. कोणत्या देशाने हॉकीचा 5वा आशियाई चॅम्पियनशिप करंडक जिंकला? दक्षिण कोरिया. चंद्राच्या दुसऱ्या बाजूचा अभ्यास करण्यासाठी चीनने कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? कोक्को कियाओ. जागतिक संपत्ती अहवालानुसार सर्वाधिक श्रीमंत देशाच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे? 6व्या. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी मराठवाड्यातील पहिली महिला गिर्यारोहक कोण? मनीषा वाघमारे. इटालियन ओपन टेनिस 2018 स्पर्धाच्या महिला एकेरीतील विजेतेपद कोणी मिळवले? एलिना स्वितोलिना. 2018 गोल्ड बूट पुरस्कार कोणी जिंकला? लिओनल मेसी. तुर्कीतील
अंताल्या येथील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेनामल्या रौप्य तर अभिषेक वर्माला मिश्र गटात कांस्य मिळाले. ओडिशाच्या राज्यपालपदी प्राध्यापक गणेशलाल तर मिझोरमच्या राज्यपालपदी कमानम राजशेखरन झाले आहे. ISSF वर्ल्ड कप नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक मिळाले. प्रेस क्लब ऑफ इंडिया अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश CK प्रसाद यांची फेरनिवड झाली. ओडिशातील बालासोर येथे ब्रह्मोस क्षेपणशास्त्राची पुन्हा यशस्वी चाचणी. मुस्लिम बहुल मलेशियात प्रथमच गोविंद सिंग देव आणि S. कुलसेगरन हे दोन भारतीय मंत्रीपदी विराजमान झाले. महाबळेश्वर येथे देशातील पहिले हनी पार्क होणार. भारत जगातील 6वा श्रीमंत देश. एशियन बँकेच्या संपत्ती बाबतची पाहणी अहवाल. सूत उत्पादनात महाराष्ट्र देशात 3रा, पहिल्या क्रमांकावर तमिळनाडू, नंतर गुजरात. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी राजेंदर सिंग यांचे संस्थेचे ते वरिष्ठ उपाध्यक्षपदही होते. भारत पाटणकर यांना माधवराव बागल पुरस्कार. कोल्हापूर येथील भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार यंदा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर यांना अलीकडेच जाहीर झाला. विद्यापीठाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव साळुके यांनी घोषणा केली. मित्रांनो, पुढच्या वेळेस पुन्हा नवीन व्हिडिओसोबत आपण बघूया. थँक्यू.